शाळा बंद करणं हे गैरच आहे कारण माझी शाळा जी आहे ती पाचवी ते बारावीपर्यंत आहे आणि जिल्हा परिषदची शाळा आहे गोरगरिबांची तळागाळातली मजुरांची शेतकऱ्यांची मुलं आमच्या शाळेमध्ये आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नाही आणि सुविधा नसल्यामुळं सु एखादा असला तर त्याच्यामध्ये ऑपरेट करण्यासाठी त्या मुलांना चालत नाही त्याच्यामुळं त्यांना शाळा सुरू राहिली तरच त्यांचा विकास होऊ शकतो आ, सोम्या स्वामीनाथन ज्या की चीफ सायंटिस्ट आहेत डब्ल्यू एच ओच्या त्यांचा सी एन बी सीचा इंटरव्ह्यू काढून बघा किंवा कुठल्याही भारतीय माध्यमांना त्यांनी अलीकडच्या काळामध्ये दिलेल्या मुलाखती जर बघितल्या तर त्या काय म्हणतायत की शाळा हा असा घटक असला पाहिजे की जो सर्वात शेवटी बंद झाला आणि सर्वात आधी उघडला आता एबीपी माझावरतीच आपण ज्या वेळेला ग्राउंड झिरो रिपोर्ट्स केला होता मला वाटतं पंधरा दिवसापूर्वी तेव्हा जो नाही वर्ग आहे ज्याच्याकडे मोबाईलचा ॲक्सेस नाही आहे ज्याच्याकडे इंटरनेटचा ॲक्सेस नाही आहे त्या वर्गातल्या मुलांचं किती मोठं नुकसान झालं हे आपण दाखवलं होतं कारण बऱ्याच शिक्षकांना की ज्या इयत्ता सातवीला शिकवतात किंवा इयत्ता पाचवीला शिकवणार त्यांना आता तिसरी दुसरीचं म्हणजे पाचवीच्या शिक्षकांना आणि सातवीच्या शिक्षकांना पाचवी सहावीचं सुद्धा विज्ञान आणि गणितविषयक काम त्या विद्यार्थ्याकडनं करून घ्यावं लागतं त्यामुळे हे बरोबरच आहे की उत्तर महाराष्ट्रातले असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही शिक्षकांनी जो सरकारचा आदेश डिफाय करायचं ठरवलेला आहे जे सविनय शाळा सुरू करतायत आता मला सांगता नाही येणार पण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा की जे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्या शाळा सुरू ठेवलेल्या आहेत कारण त्यांना भीती आहे की त्यांच्यावरती प्रशासन कारवाई करेल तर तो क ती शाळा सुरू ठेवण्यामागची त्यांची भूमिका हीच आहे की मुळामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये शिष्यवृत्ती असेल किंवा नवोदय विद्यालयासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरती जे शिक्षक कष्ट घेतात त्यांना असं वाटतं की त्या मुलांचं नुकसान होऊ नये त्यामुळं राज्य सरकारनं जागतिक पातळीवरती जे काही सध्या सुरू आहे डब्ल्यूएचओ जे काही सांगते त्याचा विचार करून शाळा बंद करण्याविषयी पुन्हा पुनर्विचार करायला हवा त्याची एबीपी माझा माझ्यासोबत काही दोन शिक्षक शिक्षिका तुम्ही मुख्याध्यापक तुमचं पूर्ण नाव सांगा सर पुढे आलीकडे मी का मी धनंजय रामचंद्र सराफ जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा मुलांची उस्मानाबाद मुख्याध्यापक आहे मी म्हणजे पाचवी ते बारावी शाळा आहे पण आता तुमच्या मते शाळा सुरू ठेवाव्यात की बंद कराव्यात आता शासनाच्या आदेशानुसार शासनाचा आदेश बाजूला त्याच्याबद्दल काही तुमच्यावर कोणी कारवाई नाही करणार एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं शिक्षक म्हणून तर कसं आहे सध्या दहावी आणि बारावीचे वर्ग चालू आहे ठेवलेले आहेत आणि म्हणल्या पद्धतीने थोडं कॉलरशिप एन एम एस ह्या विद्यार्थ्यांचे जे चालू आहेत ता आपले तास वगैरे सगळ्या ऑनलाईनवर चालू आहेत पण त्या मुलांना काही प्रमाणात तरी बोलवायला किंवा मुलांनी येऊन विचारणा काही डिफिकल्टी करून जायला काही हरकत नाही असं मला तरी वाटतं ज्यांची गुणवत्ता तुम्हाला मेंटेन करायची आहे त्यांना बोलवून तरी घ्यायला आव त्यांनी आले तर हां त्यांनी पालकांनी थोडं त्याच्यावर हे करून आले तर त्यांना घ्यायला काही हरकत नाही असं मला तरी वाटतं आणि सगळे शाळा सुरू ठेवाव्या की ठेवू नये आता त्याबद्दल शासनाचा आदेश आहे त्यानुसार मी आदेशाच्या पुढे जायला तर ह्या बिडवे मॅडम आहेत त्यांनी पी एच डी पण तुम्ही केलेली आहे मॅडम माझा विषय खूप मर्यादित आहे बरोबर मी अनेक शाळेमध्ये गेलेलो आहे मुलांचं खूप नुकसान होतं हे लक्षात आलेलं आहे पण आपल्याला ओमिक्रॉनचा सा सुद्धा सामना करायचा सा। अशा परिस्थितीमध्ये आणि विशेषतः ज्याला पिडियाट्रिक ग्रुप म्हणतो आपण वयवर्ष सोळापर्यंतचा तिथल्या मुलांना फारसा धोका नाही हे लक्षात आल्यानंतर सगळ्या शाळा सरसकट सुरू कराव्यात का लसीकरण हा एक मुद्दा आहे पंधरा वर्ष पंधरा ते अठरा जो आहे तर लसीकरण जर झालं त्या मुलांचं तर नुकसान होऊ नये कारण सगळ्याच मुलांकडे ऑनलाईनची सुविधा नाही आहे सर तर त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे दोन वर्षापासून आहे काही मुलांनी ऑनलाईन तास गेल्या वर्षी पण जर दुसरी लाट होती त्या लाटेमध्ये काही मुलं ऑनलाईन तासाला नाहीच ते हजर राहू शकले नाहीत मग ते ऑफलाईन पण नाहीत आणि ऑनलाईन आहेत त्यामुळे त्यांचं बरंच नुकसान झालेलं आहेच दोन्ही वर्ग असतील शाळा थोडस म्हणजे पन्नास टक्के किंवा मर्यादित संख्या ठेवून सुरक्षितेच पालन करून काही विद्यार्थी बोलवायला त्यांच्या मार्गदर्शन करायला काही हरकत नाही असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे मुख्याध्यापक म्हणून मला तुम्ही हे सांगा की पन्नास पन्नास टक्के असं आपल्याला करता येऊ शकतं का आदल्या दिवशी पन्नास टक्के मुलं बोलवली असं करणं शक्य आहे का हो आपली कमी संख्या विद्यार्थी संख्येच्या नुसार जर आपल्याकडे तशी सुविधा होत असेल तर करायला काही हरकत नाही आपण करू शकतो का तुमच्या शाळेत करू शकतो हो करू शकतो महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री मला माहिती आहे की हे लाईव्ह त्या बघत असतील राज्यमंत्री सुद्धा बघत असतील तर त्यांना ह्या दृष्टीनं काही विचार करता येईल का विशेषतः शासकीय शाळेमध्ये पन्नास पन्नास टक्क्यांनी असं करता येईल का सर काय मत आहे तुमचं मला असं वाटतं की शाळा बंद करणं हे गैरच आहे कारण माझी शाळा जी आहे ती पाचवी ते बारावीपर्यंत आहे आणि जिल्हा परिषदची शाळा आहे गोरगरीबांची तळागाळातली मजुरांची शेतकऱ्यांची मुलं आमच्या शाळेमध्ये आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईलची ना सुविधा नाही आणि सुविधा नसल्यामुळं एखादा असला तर त्याच्यामध्ये ऑपरेट करण्यासाठी त्या मुलांना चालत नाही त्याच्यामुळं त्यांना शाळा सुरू राहिली तरच त्यांचा विकास होऊ शकतो गुणवत्ता येऊ शकते आता पंधरा तारखेपासून दहावीच्या परीक्षा आहेत त्या दहावीच्या परीक्षा असल्यामुळं आता डिसेंबर महिन्यापासून शाळा सुरू झाल्यात एक महिन्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांना जेवढं पाहिजे पस्तीस टक्के मार्क पडेल इतपत सुद्धा देऊ शकलो नाहीत आम्ही आणि त्याच्यामुळं आम्हाला चिंता हेच आहे की जर आम्हाला निकाल जर पन्नास टक्केच्या चाळीस टक्केच्या आत लागला तर शासन सुद्धा आम्हाला त्यावेळेला विचारतं की तुमचा निकाल कमी लागला तुमचे या वेळेला ते नुकसान होऊ नये त्याला कुठल्या ना कुठला वर्ग वर्ग मिळावा याच्यासाठी शंभर टक्के शाळा सुरू राहिल्या पाहिजेत असं मला आणि माझ्या संघटनेला आहे मी ते तोच प्रश्न विचारणार होतो की तुम्ही शिक्षक संघटनेशी निगडीत आहात तुम्ही अनेक शिक्षकांशी बोलत असाल आता टक्केवारी विचारणं हाही खरं म्हणजे ते शेवटी ऑप्टिमिझमचा भाग आहे पण किती टक्के शिक्षकांना असं वाटतं की शाळा सुरूच राहिल्या पाहिजे साधारणतः वरच्या वर्गाला शिकवणारे जे शिक्षक आहेत आठवी पासून वर शिकवणारे त्यांच्या ऐंशी टक्के शिक्षकांना वाटतं शाळा सुरू असाव्यात कारण शाळेत बी असाळेत यायचंही आणि या ठिकाणी बसायचं बसून दिवस सुद्धा जात नाही काहीच काम नाही ऑनलाईन शिकवायचं एक तास शिकवलं की सगळ्या मुलांना जात पण असं इथं वर्ग आठवीचा वेगळा नववीचा वेगळा त्याच्यामुळं शाळा सुरू राहिल्या तर तुम्हाला मुलं किती स्वतःला किती त्यांचं वय किती आहे एक सहा वर्षाची सहा वर्षाची मुलगी शाळेला जाते का आता नाही सर आता बंद केली नाही ती ज्या वेळेला शाळेला जात नव्हती तेव्हा आणि ती मधल्या काळात शाळेला गेली तेव्हा काय फरक जाणवला शाळेला जाताना चांगला वाटत होता अभ्यासामध्ये त्याचा म्हणजे मन लागत होता घरात थोडं हे करत आहे मॅडम तुमचं काय मत आहे सर शाळा ह्या सुरूच असल्या पाहिजे कारण आता जे शासनाने जे निर्णय घेतलेले आहेत समजा हॉटेल्स असतील मंगल कार्यालय असतील पन्नास टक्के किंवा पन्नास विद लोकांच्या मर्यादेमध्ये ठेवलेल्या आहेत पण शाळा चक्क बंद केलेल्या आहेत आणि ह्या जर शाळा एक दिवस आड किंवा पन्नास टक्केच्या संख्येने चालू केल्या तर म्हणजे विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान होणार नाही सर मी शाळा जिल्हा परिषद शाळा इथली मुख्याध्यापिका आहे तिथं बघायला गेलं तर म्हणजे आमच्याकडे जे विद्यार्थी येतात ते एकदम स्लमी एरियातले मुली येतात आमच्याकडं ज्या की शिक्षणापासून आता बाहेर पडणार आहेत त्यांची मूल लग्न होणार आहेत त्या मुलींना आम्ही बळच शाळेमध्ये अनेकशे प्रयत्न करून शाळेत आणतो आणि त्या मुलींकडे मोबाईल तर शक्यच नाही आणि मोबाईल जर मिळाला तर सर त्याचं विचित्र म्हणजे खूपच वाईट उपयोग त्या मोबाईलचा व्हायला लक्षात का हो असं माझ्या लक्षात आलेलं आहे की त्या मुलींचे जे मोबाईल वापरतात त्या मुली त्या मुलींचा मोबाईल वापरण्याचा जो गैर वापर व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळं पालकांना समस्यांना सामोरं जावं लागेल नाही ज्या वेळेस त्या शाळेत ती येतील ना तर आम्ही त्यांना बरेचशे बंधन घालतो शाळेमध्ये जेवढ्या वेळात त्या शाळेत राहतात आणि मोबाईल तर म्हणजे पूर्वी मोबाईल तर पाहतो दोघांना एकच कॉमन प्रश्न थोडा पुढे या प्रत्यक्ष शाळा सुरू होत्या त्या काळात किती मुलं पॉझिटिव्ह झाली नाही आमच्या शाळेत आम एकही नाही एकही नाही मी मी या नोटवरती ते थांबतो असं आहे की ओमिक्रॉन डेल्टा आणि त्याच्या आधीचा जो व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये एक बेसिक सायंटिफिक फरक असा आहे की ज्याला सी बी सी म्हणतो आपण की ज्याला डी डायमर म्हणतो किंवा ज्याला पॅथॉलॉजिकल चेंजेस म्हणतो किंवा जो सिटी स्कोअर बघितला जात होता याच्यामध्ये ओमिक्रॉनमध्ये शून्य प्रोग्रेस आहे म्हणजे जगभरामध्ये जे सांगितलं जातं की ओमिक्रॉन इज मच माइल्डर दॅन प्रिवियस वर्जन ऑफ कोरोना व्हायरस हे लक्षात आल्यानंतर ह्या सगळ्या शिक्षकांची भूमिका लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी आणि आरोग्यमंत्र्यांनीसुद्धा शाळा सुरू करण्याबद्दल आणि त्या सुरू ठेवण्याबद्दल भूमिका बदलायला हवी विशेषतः प्रदीप आवटे जे म्हणत आहेत की आता हा आरोग्यविषयक नाही सामाजिक शिक्षक शैक्षणिक आणि आर्थिक अशा वेगवेगळ्या निकषावरती आपल्याला टॅकल करण्याचा मुद्दा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट